निपाणीतून जल्लेची हॅट्रिक पूर्ण, जल्ले समर्थकांच्याकडून विजयाचा जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण. कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये निपाणी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं होतं. काँग्रेस पक्षाकडून काकासाहेब पाटील उमेदवार म्हणून रिंगणात उभे होते, तर भाजप पक्षाकडून शशिकला जल्ले निवडणूक लढवत होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तिरंगी लढत लागल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलेले होते. नेमकी विजयाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता संपूर्ण मतदारसंघाला लागून राहिलेली होती. अतिशय चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर उत्तम पाटील व जोले या दोघांच्या मध्ये मोठी चुरस पहावयाला मिळाली. सुरुवातीच्या काळात उत्तम पाटील आघाडीवर होते, त्यानंतर काही काळ जोले आघाडीवर राहिल्या. बोरगाव व भोज परिसरातील मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा उत्तम पाटील यांचे मताधिक्य वाढत गेले. मात्र त्यानंतर झालेल्या मतमोजणीत सर्व ग्रामीण भागातून व निपाणी शहरातून जोल्ले यांना मताधिक्य वाढत गेल्याने ही आघाडी उत्तम पाटील यांना तोडता आली नाही. अखेर सो शशिकला जोल्ले या 75,952 इतकी मते घेऊन विरोधी उमेदवाराचा 7,338 इतके मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक पूर्ण केली व निपाणी मतदारसंघामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांना 65,614 इतकी मताधिक्य घेऊन दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर काकासाहेब पाटील यांनी 43,932 इतके मताधिक्य मिळून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांचा उत्तम पाटील या दोन्ही उमेदवारांचा पराभव करून सो जोल्ले यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. काँग्रेस पक्षाची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतविभागणीमुळे शशिकला जोल्ले यांची विजयाची हॅट्रिक पूर्ण झाल्याचे राजकीय जाणकारांच्या मधून बोलले जात आहे. Thank you.